नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मल्हार टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या आणि गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिन म्हणून 31 मार्च हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त 27 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये तृतीयपंथीयांसाठी मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती उबाळे यांच्या हस्ते मतदार ओळखपत्रांचं वाटप करण्यात आलं. पनवेल महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंच्या माध्यमातून शहर सौंदर्यीकरण केले आहे. वापरात नसलेले टायर, प्लास्टिकच्या बाटल्या, गाडीचे छप्पर, नारळाच्या फांद्या, मोठे ड्रम या टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती तयार करून महापालिकेने नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या वस्तू निर्माण करून रस्त्यांचे दर्शनीय भाग, चौक, कोपरे सुशोभित केले आहेत. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात जवळपास 25 ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात आले असून यासाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त प्रचंड मेहनत घेत आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा आणि राहती घरे सिडकोने पुनर्वसन योजनेअंतर्गत संपादित केली आहेत, पण तेथील रहिवाशांच्या काही समस्या आहेत. या संदर्भात स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सिडकोशी चर्चा करून योग्य मार्ग काढू असे आश्वासन रहिवाशांना दिले. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबतचा GR राज्य शासनाने काढला आहे. मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणाऱ्या समस्या जाणून घेतल्या नाहीत, तसेच कोणतीही चर्चाही केलेली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलण्यासाठी शुक्रवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या, तसेच अनेक सूचनाही केल्या. उल्वे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीला उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्यासह पदाधिकारी आणि नावे, गव्हाण, वहाळ, उल्वे, तरघर या विभागातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि उरण तालुक्यातील 7,700 कोटी रुपयांच्या एक्सप्रेसवे या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन उद्या केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील चिंचपाडा गावाजवळ हा सोहळा होणार आहे. पनवेल आणि उरण तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा रस्ता मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी आणि पाठपुरावा केला होता. त्यानुसार ही कामे मंजूर झाली असून त्यांचा शुभारंभ होणार आहे. या विकास कामांमुळे इंधन आणि वेळेची बचत होऊन वाहतुकीची कोंडी सुटणार आहे, तसेच उद्योगधंदे आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. या सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह लोकप्रतिनिधींची मुख्य उपस्थिती लाभणार आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, TV पाहण्यापेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला आणि वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या 6 वर्षापर्यंत त्यांचे लाड करा, मात्र त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थस्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला आहे. कर्जत रोटरी क्लबने गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने पालक सभेचं आयोजन राज कॉलेजच्या सभागृहात केले होते. यावेळी तीर्थस्वरूपदास स्वामी यांनी
पालकांना मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमात रायगड भूषण विजय मांडे, राजाभाऊ कोठारी, अभिनेता राहुल वैद्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष हुसेन जमाली, मनोहर नायडू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इंदापूर दिघी पोर्ट आणि महाड ते रायगड किल्ला या रस्त्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे रविवारी इंदापूर विघवली येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुका भाजपने जोरदार तयारी केली आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष संजय अप्पा ढवळे यांनी दिली असून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. विरोधी पक्ष आणि फोरमच्या विरोधाला न जुमानता आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी पनवेल महापालिकेत विक्रमी 5,12,00,000 रुपये मालमत्ता कराचा भरणा झाला आहे. यामध्ये एकूण 110 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर नागरिकांनी भरला आहे. महापालिकेने करदात्यांना 31 मार्च पूर्वी कर भरल्यास 5% सूट आणि ऑनलाईन भरल्यास आणखी 2% सूट दिली होती. तसेच मालमत्ता धारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी विविध ई सुविधा दिल्या होत्या. फेब्रुवारी अखेरपर्यंत कोणतीही सक्ती न करता 80 कोटी कर जमा झाला होता. 31 मार्चपर्यंत आणखी 50 कोटी रुपये कर जमा होण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली होती. त्यानुसार शेवटच्या दिवशी 5,12,00,000 रुपये मालमत्ता कराचा भरणा झाल्याने एकूण 110 कोटी रुपये मालमत्ता कर जमा झाला आहे. कर्नाळा बँकेत घोटाळा केल्यामुळे बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे तळोजा तुरुंगात असून त्यांचा मुक्काम आणखी 7 दिवसांनी वाढला आहे. विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या वकिलांनी प्रदीर्घ युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी 8 एप्रिल घेण्याचा निर्णय घेतला. तसेच या सुनावणी दरम्यान न्यायालय जामिनावर निकाल देण्याची शक्यता असल्याने विवेक पाटील यांचे भवितव्य 8 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीवर अवलंबून आहे. पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यानिमित्त नवनिर्वाचित सरपंचांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंदा वारगडा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी विकास कामे तसेच प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सानपाडा येथील नियोजित लायब्ररीचे भूमिपूजन, दिवाळी येथील बुद्ध विहार उभारण्याकरिता जागेची उपलब्धता, महिला आणि बालभवनकरिता देण्यात आलेल्या भूखंडाची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करणे, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे गौतम बुद्धांचा उपुतळा उभारणे यासारख्या अनेक नागरी विकास कामांसंदर्भात त्यांनी चर्चा केली. यावेळी आयुक्त अभिजित बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्व नागरी विकास कामे त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांना दिले. यश अपयशाची भीती न बाळगता परीक्षेला सामोरे जा असा कानमंत्र पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमामध्ये 15 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. जो वर्तमानात जगतो त्याचा भविष्याचा प्रश्नच उद्भवत नाही असा मौलिक सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला 1,000 विद्यार्थी उपस्थित होते. नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुधीर पाटील यांनी काँग्रेसला रामराम केला असून ते भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाची झालेली वाताहत, सक्षम नेतृत्वाचा अभाव असल्याने सुधीर पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत सुधीर पाटील हे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. पनवेल तालुक्यातील वांगणीतर्फे वाजे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या सुवर्णा पाटील या निवडून आल्या आहेत. सुवर्णा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या अरुण जाळे यांच्या 6-5 मतांनी पराभव करत उपसरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. तसेच त्यांचा पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा दिल्या आहेत. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी विशेष आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश सईदा शेख यांनी आरोपीला 6 महिन्यांची शिक्षा आणि 2500 रुपये दंड ठोठावला आहे. अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात 2 जुलै 2017 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणातील पीडिता ही तिच्या मित्रांसह रविवारच्या सुट्टीमध्ये फिरायला आली असताना तेथे आरोपीने आपल्या साथीदारांसह तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावर पीडितेने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला पोक्सो कलम 19 आणि 12 प्रमाणे 6 महिन्यांची शिक्षा आणि 2500 रुपये दंड ठोठावला आहे.